लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्या प्रकरणी आमदार रमेश कदम यांच्या 120 कोटींच्या मालमत्तेवर ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयानं टाच आणली आहे. यात पेडर रोड इथल्या उच्चभ्रू परिसरातील 110 कोटी रुपयांचा भूखंड प्लॉटचा समावेश आहे. याशिवाय कदम यांच्या पत्नी यांच्या नावे बोरिवलीमध्ये असलेला फ्लॅट, औरंगाबादमधील शेतजमीन, बँकेतील 76 लाखांची शिल्लक, शेअर्स आदी मालमत्तेवर ईडीनं टाच आणली आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळातील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी चौकशी सुरू असताना ही कारवाई करण्यात आली आहे. ऑगस्ट 2012 ते डिसेंबर 2014 या काळात महामंडळाचे अध्यक्ष असताना महामंडळातील कोट्यवधी रुपयांच्या निधीचा घोटाळ्याप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागानं गुन्हा दाखल केला होता. कोणत्या मालमत्तेवर ईडीनं टाच आणली आहे ते पाहूया. पेडर रोडवरील भूखंड 110 कोटी रुपये, बोरिवलीमधील फ्लॅट 2 कोटी 11 लाख रुपयांचा, औरंगाबादमधील शेतजमीन जीची किंमत सुमारे 7 कोटी 36 लाख रुपये आहे, बँकेतील शिल्लक आणि शेअर्स 76 लाख रुपयांचे, एकूण जप्त केलेली मालमत्ता 120 कोटी रुपये. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.